कोल्हापूर शहरात नेहमी कुठे ना कुठे अपुरा होत असतो नदीत मुबलक पाणी असूनही संपूर्ण शहरात असमान वितरण होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत महापालिका पाणी पुरवठा विभागाला त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महापालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला आंदोलकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि नंतर प्रवेशद्वारातच ठिया मारला पाणी वितरण पद्धतीत सुधारणा झाली नाही तर अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आला गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर शहरातील पाणी वितरण व्यवस्था कोलमडली आहे दररोज एकशे ऐंशी ते एकशे नव्वद एम एल डी पाण्याचा उपसा होतोय पण गळती सुमारे सत्तर टक्के आहे त्यामुळं अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो तसंच अधूनमधून विविध कारणांमुळे एक दोन दिवसांसाठी पूर्णपणे पाणीपुरवठा खंडित होतो पाणी टंचाईमुळे शहरवासियांमध्ये संतापाची भावना आहे याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेना संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन परिवर्तन पार्टी यांच्या वतीनं आज महापालिकेवर महिलांनी घागर मोर्चा काढला कार्यकर्त्यांनी महापालिकेचे गेट उघडून आत घुसण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आंदोलकांना अडवलं त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य दारातच ठिया मारला पाणीपुरवठ्याच्या गलथान कारभाराबाबत जोरदार घोषणाबाजीही केली शहरात समान पाणी वितरण करायला प्रशासन सक्षम नाही अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा विभागातील गळती सापडत नाही त्यामुळे शहरात अपुरा पाणीपुरवठा होतोय येत्या काही दिवसात शहरात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा प्रतिज्ञा उत्तुरे प्रीती क्षीरसागर यांनी दिला या आंदोलनात विजय देवणे रवी किरण इंगवले सुनील मोदी विशाल देवकुळे स्मिता सावंत मनजित माने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते